नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। शहीद प्रदीप सुखदेवराव बांबडकर यांच्या अंत्यविधीसाठी उसळला जनसागर। भारत माता की जय, शहीद प्रदीप बांबडकर अमर रहेच्या घोषणा। करसगाव गावी सुटी घालवून कर्तव्यावर परतताना करसगाव येथील सैनिकाचा दुचाकीने जात असताना चारचाकी वाहनाने जबरधडक दिली, यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। प्रदीप सुखदेवराव बांबडकर वय वर्ष 42 राहणार करसगाव असे मृत्यू झालेल्या सैनिकाचे नाव आहे। ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली। घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच गावात शोककळा पसरली। 1 महिन्याची सुट्टी घेऊन आपल्या गावात आलेल्या प्रदीपने निवृत्तीचे 3 महिने शिल्लक असल्याने पेन्शनकरता लागणाऱ्या कागदपत्राची जमवाजमव सुरू केली होती। आपली सर्व कामे आटपून नातलगातील लग्न सोहळा पार पाडून सुट्टी संपण्याआधी गावावरून परतवाडाकडे त्याच्या पत्नी व दोन्ही मुलांना ॲटो रिक्षा बसवून स्वतःच्या मोपेड गाडी MH27CG8396 परतवाडाकडे प्रस्थान करताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या GJD3FD9682 भरधाव नियंत्रित तवेरा गाडी क्रमांक GJ03FD9682 वाहनाने साईड सोडून जबर धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की यात प्रदीपचा घटनास्थळी मृत्यू झाला। सुवर्ण संधी इत्यादी नोकरीसाठी उपयुक्त असा अत्यंत कमी फी असलेला केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांची मान्यता प्राप्त असलेला सेंडरी हेल्थ इन्स्पेक्टर कोर्स आजच आपला प्रवेश निश्चित करा। अखिल भारतीय पॅरामेडिकल व व्यावसायिक केंद्र HP गॅस गोडाऊन जवळ कांडली परतवाडा। अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकी स्वार सैनिक प्रदीप याचा मृत्यू तर झालाच, त्यात त्या चारचाकी वाहनातील 2 जण किरकोळ जखमी झाले तर चारचाकी चालक प्रमोद शंकर धुर्वे राहणार पांडोडी तालुका बेजदेही जिल्हा बेतुल असे आरोपीचे नाव आहे, त्याच्या विरुद्ध 279 304 अ भातवी गुन्हा दाखल करण्यात आला। अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले। मृतक प्रदीप मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। मृतक सैनिक प्रदीप यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुले 4 भाऊ असा आप्त परिवार आहे। प्रदीप यांची एकदम हालाकीची आर्थिक परिस्थिती होती, त्यात प्रदीपने देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगत जिद्द आणि चिकाटीच्या भरोश्यावर सन फार्मा 2001 मध्ये शिक्षण सोडून सैन्यात दाखल होत 22 वर्षीय देश सेवा केली। लद्दाखसह देशाच्या अतिसंवेदनशील भागात प्रतिकूल वातावरणात कर्तव्य बजावत देशसेवा केली। आज जवान प्रदीप सुखदेव बांबडकर यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आला। या अंत्यसंस्काराला करसगाव, अलमपूर, बोदड, शिरसगाव, अचलपूर, परतवाडा येथील नागरिकांनी हजेरी लावली। तत्पूर्वी शहीद जवान यांची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली। यामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद प्रदीप बांबडकर अमर रहे घोषणा देण्यात आल्या। अंत्यविधीकरिता हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी आले। तसेच 24 मराठा बटालियन पुणेचे सुभेदार सह जवान सैनिक फेडरेशन महाराष्ट्र सचिव धीरज राजे सातपुते, बहादूर माजी सैनिकचे ज्ञानेश्वर भुजबळ, सुभेदार हरिहर भातकुले, कॅप्टन भास्कर काडोडे, श्याम अकोलकर, निलेश रांगोळे, रामेश्वर ढाकुलकर, श्रीहरी बागडे, रावसाहेब दातीर, सुभेदार नरहरी भिडकर, जिल्हा सैनिक कार्यालय अमरावतीचे कर्मचारी तसेच सिरसगावचे ठाणेदार श्री प्रशांत गीते, श्री अमोल मानतकर, पुणसे थोरात यांनी मानवंदना दिली। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, करसगाव प्रतिनिधी कैलास गजबे।